जसं मी आता म्हणाले नारायण राणेंबद्दल शिवसेनेची भूमिका आज बदलल्याची पाहायला मिळते. नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यापासून शिवसेना रोखणार नाही असं शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आज अनेक जण भेट देतात, अशातच नारायण राणेंना विरोध करण्याचा आदेश नाही असं सुद्धा सरवणकर यांनी म्हटलंय. त्यामुळे राणेंबद्दल शिवसेनेची भूमिका बदलली का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. काल जी भूमिका शिवसेनेकडून पुढे आली होती नारायण राणेंना स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन देणार नाही अशी भूमिका होती आणि आता मात्र भूमिका बदलल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत सदा सरवणकर आहेत, इकडचे स्थानिक आमदार आहेत. सर काय सांगाल, नारायण राणे आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देत आहेत. हो, अनेक लोक प्रतिदिनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतात, तसे केंद्रीय मंत्री सुद्धा येत आहेत. सर या ठिकाणी शिवसेनेकडनं विरोध करण्यात आलेला आहे, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊ दिलं जाणार नाही असं म्हटलं झालेलं आहे, काय सांगाल याविषयी? अशा प्रकारच्या पक्षाकडनं कोणतेही आदेश नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं ही मीडियाने पसरवलेली एक बातमी आहे आणि त्याला काही विशेष अर्थ आहे असं मला वाटत नाही. तर मागे याच रस्त्यांवरती म्हणजे सेना भवनाहून काही अंतरावर राडा पाहायला मिळाला होता, यावरनच या संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. मात्र आपल्याला काय वाटतं की नारायण राणे आज पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घ्यायला येतात? अनेक जण येतात तसे तेही येत आहेत, त्याला मला वाटतं त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा त्यांची घ्याल तर ते जास्त बरं होईल, उचित ठरेल. सेनेकडनं या ठिकाणी कोणतंही पाऊल उचललं जाणार नाही आहे का? नाही, पाऊल कशासाठी? पण वेळोवेळी शिवसेना आणि राणे यांच्या समोरचा जो तणाव आहे तो आपण पाहिलेला आहे. राणेंकडनं राणेंवर शिवसेनेकडनं आधीपूर्वी टीका करण्यात आलेली आहे, त्या संदर्भात काय सांगा? या बाबतीतलं शिवसेनेचं जे धोरण आहे ते आमचे शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत हे आपल्याला माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे सांगू शकतील. मला असं वाटतं आपण त्यांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या त्या जास्त उचित ठरतील. उद्धव साहेबांनी जे या संपूर्ण जनआशीर्वाद यात्रेसंदर्भात कोरोनाची भीती देखील व्यक्त केली होती, तरी सुद्धा ही यात्रा काढली जाते. आपल्याला कल्पना असेल संपूर्ण जगभर करोनाने थैमान घातलेलं असताना एकच राज्य असं आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र, की ज्या महाराष्ट्राने अतिशय योजनाबद्ध रीतीने ह्या करोनावर मात करण्यासाठी म्हणा किंवा त्याला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात आघाडीवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे उद्धवसाहेब आहेत आणि म्हणून मला असं वाटतं करोनाची जी भीती आहे ही भीती रास्त आहे आणि सगळ्यांनी त्या बाबतीतली काळजी घेणं आवश्यक आहे. जरी पक्षाचे आदेश नसले तरी शिवसैनिक हे शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडनं जर कुठलं जरी पाऊल उचलण्यात आलं या संपूर्ण जनयात्रेसंदर्भात तर काय? शिवसैनिक मला असं वाटत नाही की आदेशाशिवाय काही करतील, तो शिवसैनिक आहे त्यामुळे आदेशाशिवाय काही करतील असं मला वाटत नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णीसह सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर सदा सरवणकरांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. आपले प्रतिनिधी सुद्धा मुंबईमध्ये ही सगळी जनआशीर्वाद यात्रा कव्हर करतात. मी जाते आपल्या प्रतिनिधी वैदेय काणेकर. वैदेही, तू आता शिवाजी पार्क परिसरात आहेस, तू शिवसेनेची भूमिका बदललेली पाहिली आहे, काय सांगशील? नक्कीच सोनाली, जर आपण बघितलं तर शिवसेना खरं शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे शिवाजी पार्क हा परिसर जो आहे तो पाहिला जातो आणि याच ठिकाणी खरं तर तीन ठिकाणी खरं तर नारायण राणे स्वतः जाऊन भेट देणार आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे, त्या ठिकाणी नारायण राणे थोड्या वेळातच या ठिकाणी दाखल होतील आणि सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण जे आहे ते अर्पण करताना बघायला मिळतील. पण आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी खरं तर तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय बॅरिकेड्स आणि रश्या देखील ज्या आहेत त्या पोलिसांनी या ठिकाणी तैनात केलेल्या आहेत, कारण कुठल्याही पद्धतीची गर्दी होऊ नये, भाजपच्या कार्यकर्त्यांची देखील गर्दी होऊ नये, शिवसेनेच्या कुठले कार्यकर्ते या ठिकाणी जमू नये याची पुरेपूर दक्षता पोलीस घेताना बघायला मिळत आहेत. माझ्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असलेले बघायला मिळत आहेत, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अगदी समोर त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ आहे आणि त्याही ठिकाणी नारायण राणे जाऊन जे आहे ते अभिवादन करणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं तेढ जी आहे ती शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसू नये
यासाठीची मोठी दक्षता सध्या पोलीस या ठिकाणी करताना बघायला मिळतात। पोलीस आपण बघतोय की या ठिकाणी नियोजन करतायत की कशा पद्धतीने पोलीस जे आहे ते प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात यावे या संदर्भातलं नियोजन सध्या जे आहे ते या शिवाजी पार्क परिसरामध्ये बघायला मिळतं आहे। धन्यवाद वैद्य दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात।